या व्हिडिओमध्ये मी जेवढे पण PNGs बॅकग्राऊंड आणि मी जे तुम्हाला कॅलिग्राफीज दिलेले आहेत ते सर्व झिप फाईलचा पासवर्ड सेमच आहे आणि तो पासवर्ड व्हिडिओमध्ये आहे, म्हणून व्हिडिओ पूर्ण बघा. मित्रांनो, व्हिडिओ सुरू करायच्या अगोदर माझी तुमच्याकडे एक छोटीशी रिक्वेस्ट आहे. मी मागेच्या व्हिडिओ मागचे जे 3-4 व्हिडिओ आहेत त्यामध्ये मी स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ टाकलेले होते काइन मास्टरचे, त्या व्हिडिओला मला खूप चांगल्या प्रकारे तुम्ही सपोर्ट केला, त्यासाठी मी स्पेशल म्हणजे मला खूप सारे कमेंट्ससुद्धा आलेले आहेत की काइन मास्टरचे स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओज अपलोड करत राहा. बट खूप जणांनी हेसुद्धा कमेंट्स केलेले की फक्त बॅनर एडिटिंगचेच व्हिडिओ अपलोड कर, त्यासाठी मी एक स्पेशल चॅनल तयार केलेलं आहे माझं, सोपान गोमासे म्हणून. तुम्ही त्या चॅनलला सबस्क्राईब करू शकता, कारण मी तिथे काइन मास्टरचे जे स्टेटस एडिटिंग व्हिडिओज अपलोड करणार आहे, म्हणून तुम्ही नक्की त्या चॅनलला सबस्क्राईब करा. जसं या चॅनलला तुम्ही मला सपोर्ट केला तसं त्याच चॅनलला तुम्ही सुद्धा सपोर्ट करा. ते जस्ट मी 2-3 दिवस झाले ते चॅनल ओपन केलेलं आहे, त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. त्या चॅनलची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण त्या चॅनलवरती काइन मास्टरचे जे स्टेटस एडिटिंगचे व्हिडिओ बघणार आहे आणि मी त्या चॅनलसुद्धा आपले जे बॅनर एडिटिंगचे जे व्हिडिओ एडिटिंग असते तेसुद्धा तिथे अपलोड करणार आहे. सो तुम्ही त्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओमध्ये मी मित्रांनो तुम्हाला बड्डे बॅनर एडिटिंग करून दाखवलेलं आहे. जे मी इंस्टाग्रामला बड्डे बॅनर अपलोड केलं होतं त्याच्यावरती खूप सारे कमेंट्स आले होते की या बड्डे बॅनरचं ट्युटोरियल टाक, म्हणून मला खूप जणांनी पर्सनल मेसेजसुद्धा केले होते की या बॅनरचं ट्युटोरियल टाक म्हणून यूट्यूबला. सो आजचा व्हिडिओ खूप चांगला छान होणार आहे, म्हणून व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनल फर्स्ट टाईम असाल तर चॅनल नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण इथे अशाच प्रकारे बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगच्या रिलेटेड व्हिडिओज बघत असतो, म्हणून चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि ज्यांना कुणालासुद्धा बॅनर एडिटिंग आणि व्हिडिओ एडिटिंगमध्ये अडचण असली त्यांनी मला इंस्टाग्रामला फॉलो करू शकता, फॉलो करून तुम्ही मला तिथे मेसेज करा, कारण मी ती सर्वांना रिप्लाय करत असतो. सो मला मी इंस्टाग्रामला फॉलो करू शकता. आणि तुम्हाला जर डेली बॅकग्राऊंड किंवा PNGs पाहिजे असतील तर तुम्ही आमच्या टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता, टेलिग्राम ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये मिळून देईल, तिथून तुम्ही टेलिग्राम ग्रुपलासुद्धा जॉईन होऊ शकता. सर्वप्रथम मित्रांनो तुम्हाला जे मी बॅकग्राऊंड दिले तुम्हाला ते ॲड करायचं अशा प्रकारे, आता मी सध्या इथे ॲड केलेलं आहे अशा प्रकारे तुम्हाला ते बॅकग्राऊंड इथं ॲड करायचं पिक्सारमध्ये. तुम्हाला या इमेजला थोडं क्रॉप करायचा, मी बघू शकतो इथं क्रॉप करू आहे अशा प्रकारे बघू शकता. आता सध्या मित्रांनो आपण इथे इमेज तुम्हाला पिक्चरमध्ये बॅकग्राऊंड अशा प्रकारे ओपन करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला टूल्समध्ये जाऊन या बॅकग्राऊंडला तुम्हाला क्रॉप करायचं आहे. ओके, 3:2 रेशो घेऊन तुम्ही अशा प्रकारे क्रॉप करून घ्या. ओके, मग अशा हा पार्ट वाईज तुम्हाला अशा प्रकारे मी क्रॉप केला. यानंतर तुम्हाला परत टूल्समध्ये जाऊन याची रिसाईज वाढवायची, जे रिसाईजचं ऑप्शनमध्ये जाऊन तुम्ही जे एखादी लेटेस्ट म्हणजे जे 5000 मी साईज घेऊन घेतली आहे, याच्यानंतर मला या इमेजची मॅक्झिमम साईज माहीत पडली, याची मॅक्झिमम साईज आहे 3564. ओके, आता मी याची रिसाईज 3546 आहे, सॉरी, अशा प्रकारे मी याची रिसाईज करून घेतली, म्हणजे जी मॅक्झिमम साईज आहे पिक्सरमध्ये ते इथं सेटिंग ऑन केलेली आहे मी, जी बघू शकता. ओके, जर तुम्हाला असं म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये जर पिक्सरची जी मला साईज एवढे येत नसेल तुम्ही माझा व्हिडिओ बघू शकता, लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, मी पिक्सरमध्ये तुम्ही कशाप्रकारे साईज जोडू शकता त्याचा व्हिडिओ टाकलेला आहे, सो तुम्ही तो बघू शकता. त्यानंतर तुम्हाला या बॅकग्राऊंडला तुम्हाला एक इफेक्ट द्यायचा आहे ब्लॅक युनिट कलरचा, इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला आता बघू शकतो मी ते एक इफेक्ट देत आहे. ओके, हा इथं आपण हा इफेक्ट देऊया BNW. ओके, हा या ब्लॅक अँड व्हाईट नंतर जो बाजूचा ऑप्शन आहे त्याला तुम्हाला हा इफेक्ट द्यायचा अवकाश वगैरे बघू शकता, आता मी इथे इफेक्ट दिलेला आहे. ओके, त्यानंतर तुम्हाला ओके करायचं आहे, त्यानंतर तुम्हाला मी एक आता तो तुमचा जो तुम्हाला जो त्याच्यावर जे फोटो ॲड करायचा आहे तुम्हाला इथं फोटो ॲड करायचा आहे, त्या अगोदर आपण एक मी तुम्हाला एक PNG दिली आहे डस्टची, ती तुम्हाला इथे अशा प्रकारे इथे ॲड करायची आहे. ओके, डस्ट PNG दिलेली आहे तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड केलेली आहे, तुम्ही बघू शकता अशा प्रकारे इथे ॲड करून घ्या तुम्ही.
ओके अशा ॲड करून थोडी ऑपेसिटी थोडी कमी करून टाकतो. ओके ओपेसिटी कमी करून. ओके त्यानंतर तुम्हाला राईटवर क्लिक करायचं आहे बघू शकता. त्यानंतर तुम्हाला जे तुमचा जो फोटो आहे मेन फोटो तुम्हाला तो ॲड करायचा आहे. आता मी अशा प्रकारे फोटो ॲड करतो इथं. आता हा फोटो मी इथे ॲड केलेला आहे. हा बघू शकता फोटो खूप क्लिअर फोटो आहे कारण मी आता हा फोटो क्रॉप करायच्या अगोदर जो हा फोटो होता म्हणजे याची मी लाईटरूम आणि स्नॅपशीटमध्ये एडिटिंग केलेली आहे नंतर हा फोटो क्रॉप केलेला आहे मी. म्हणून बघू शकता तुम्ही फोटोची क्वालिटी खूप चांगली आलेली आहे. आधी तुम्हाला बॅनर एडिटिंग करायच्या अगोदर तुम्हीसुद्धा फोटो आधी जे लाईटरूम आणि स्नॅपशीटमध्ये एडिट करून तुम्ही क्रॉप कराल त्यामुळे एकदम तुम्हाला एकदम HD फोटो मिळून जाईल आणि तुम्हाला चांगल्या प्रकारे बॅनरवरती ॲड होऊन जाईल. ओके अशा यानंतर तुम्हाला फोटो अशा प्रकारे तुम्हाला इथं अशा प्रकारे त्यानंतर फोटो ॲडजस्ट केल्यानंतर तुम्हाला एक मी एक शॅडो इफेक्ट दिलेला आहे तो तुम्हाला मिळून जाईल. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली अशा प्रकारे इथं तुम्हाला शॅडो इफेक्ट ऑन करायचं अशा प्रकारे याच्यावरती सॉरी एक मिनिट बघू शकतो याच्यावरती अशा प्रकारे इथं अशा प्रकारे तुम्हाला तो अप्लाय करायचा शॅडो इफेक्ट मी इथं अप्लाय केलेला अशा प्रकारे. ओके त्यानंतर तुम्हाला जे रबरवरचं ऑप्शनवर क्लिक करून तुम्हाला इरेजरवर क्लिक करून तुम्हाला साईज थोडी वाढवायची आणि ऑपेसिटी कमी करायची कारण जे आपल्या मेन इमेजवर जे ब्लॅक येते थोडं आपले इथून अशा प्रकारे इथून तुम्ही रिमूव्ह करू शकता ऑपेसिटी कमी करून द्यायची. ओके त्यानंतर जो साईडचा एरिया तो फक्त ब्लॅक होईल आणि जो मेन एरिया आहे तो आपल्याला ब्लॅक करायचा नाही. ओके अशा प्रकारे बघू शकतो मी केलेलं आहे मी ऑपेसिटी. आता बघू शकतो मी इमेज घेतलेली अशा प्रकारे मला ॲडजस्ट करायची आहे. ओके त्यानंतर तुम्हाला राईट साईडवर क्लिक करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके त्यानंतर तुम्हाला परत एक मी एक शॅडो इफेक्ट दिलेला आहे. शॅडो इफेक्ट दिलेला आहे तुम्हाला तो ॲड करायचा आहे अशा प्रकारे मी एक शॅडो इफेक्ट दिलेला आहे इथे. हा तुम्हाला परत इथं अशा प्रकारे इथे ॲड करायचा आहे. तर परत ओके प्लसवर क्लिक करून ओके करून घ्यायचं अशा प्रकारे. ओके त्यानंतर परत तुम्हाला ॲड इमेजवर जाऊन एक तुम्हाला मी हे PNG दिले हे तुम्हाला अशा प्रकारे इथे ॲड करायचे. ओके त्याही तुम्हाला डुप्लिकेट करायचे आहे परत. ओके त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे याच्यावरती मॅनेज करायचे आहे आणि याचा जो पार्ट आहे तुम्हाला इथून अशा प्रकारे इथून रिमूव्ह करायचं आहे 2 नंबर ऑप्शन. ओके अशा प्रकारे बघू शकता ते. ओके ओके त्यानंतर तुम्हाला एक आपली जी कॅलिग्राफी आहे हे तुम्हाला त्यावरती ॲड करायची अशा प्रकारे. ॲड त्या अगोदरची थोडी ऑपेसिटी कमी करून घेऊ अगोदरची मीची. ओके नंतर हे मी जे याच्यावरची जे सेट कॅलिग्राफी यूज केलेली आहे यासारख्याच खूप साऱ्या कॅलिग्राफी तुम्हाला डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे. तुम्ही मला जे यूज करायचे आहेत कॅलिग्राफी तुम्ही ते यूज करू शकता. त्याची लिंकसुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिली आहे आणि व्हिडिओ आपण स्टेप बाय स्टेपमध्ये शिकवतो त्यासाठी व्हिडिओ नक्की लाईक करा मित्रांनो आणि तुमच्या मित्रांसोबत नक्की शेअर करा. याच्यानंतर तुम्हाला परत एक कॅलिग्राफी इथे ॲड करायची आहे
ओके अशा वगैरे मी जी परत एक ही वाली कॅलिग्राफी इथे ॲड केलेली आहे, तुम्हाला परत असं मॅनेज करून ते अशा वगैरे ॲडजस्ट करायचे आहे. ओके त्यानंतर परत राईट साईडवर क्लिक करायचं आहे अशा वगैरे. त्यानंतर परत तुम्हाला एक इथं लोगो ॲड करायचा तुमचा, तुम्हाला इथे इथे जे डेट आहे ॲड करून. ओके बघू शकता आपण इथे ॲड केलं अशा खूप चांगल्या प्रकारे. त्यानंतर तुम्हाला परत एक ॲड फोटोवर क्लिक करून तुम्हाला परत जे एक वरच्या साईडला एक थोडं परत एक शॅडोचा इफेक्ट लावू आपण अशा प्रकारे. मी तुम्हाला दोन शॅडोचे इफेक्ट दिलेले डिस्क्रिप्शनमध्ये. तुम्हाला अगोदर एक जे फुल स्क्रीनवाला शॅडो इफेक्ट यूज करायचा आहे, त्यानंतर तुम्हाला जो हाफ स्क्रीनवाला एक शॅडोचा इफेक्ट दिलेला आहे कटवाला, तो तुम्हाला इथं अशा प्रकारे इथं वरती अशा प्रकारे इथे यूज करायचा. ओके इथे यूज केलं अशा प्रकारे. या वरच्या साईडला तुम्ही तुम्हाला जे शायरी वगैरे जे डायलॉग्स तुम्ही इथे अशा प्रकारे इथे ॲड करू शकता. सध्या मी तरी काही इथं ॲड करत नाही अशा प्रकारे. ओके नंतर परत तुम्हाला राईट साईडवर क्लिक करून अशा प्रकारे तुम्ही करू शकता. खूप चांगल्या प्रकारे इथे सध्या बॅनर तयार झालेलं आहे आपलं. त्यानंतर तुम्हाला परत एक एक स्मोकचं एक PNG आहे ते तुम्हाला ॲड करायचे आहे. बघू शकते ते थोडी ओपेसिटी तुम्हाला कमी करून घ्यायची आहे अशा प्रकारे. मी थोडं बॅनर फास्ट करत आहे म्हणून थोडं इकडे तिकडे झालेलं आहे बॅनर. तुम्ही हळू टाईम देऊन केल्यावर तर खूप चांगल्या प्रकारे बॅनर तुम्ही करू शकाल पिक्चरमध्ये. ओके त्यानंतर तुम्हाला एक एक लाईटची PNG इथं अशा वगैरे इथे ॲड करायची आहे. ओके इथं मी एक लाईटची PNG इथे ॲड केली आहे. हे सध्या ऑरेंज कलरची आहे, तुम्हाला याला कलर याचा चेंज करून इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला परत याचं ब्लॅक अँड व्हाईट करायचं आहे इफेक्ट. हे बाकीचे जे ॲप्लिकेशन्स म्हणजे जे बाकीचे जे हे आहेत जे इफेक्ट आहेत ते तुम्हाला इंटरनेट कनेक्शन ऑन करूनच तुम्हाला ते ओपन होतील. आणि मी जे पिक्सार्ड यूज करत आहे जे प्ले स्टोअर जे पिक्सार्ड आहे त्यामध्ये सर्व इफेक्ट नाही आहेत. तुम्हाला जर प्रो APK पाहिजे असेल पिक्सार्डची तर तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे पिक्सार्डची, तिथून तुम्ही पिक्सार्ड डाउनलोड करू शकता प्रो व्हर्जनवालं मी जे यूज करत आहे ते. ओके त्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे इथे ब्लॅक अँड व्हाईट इफेक्ट द्यायचा आहे नाईट. ओके त्यानंतर परत तुम्हाला ब्लेंडिंग मोडमध्ये जाऊन तुम्हाला स्क्रीनवर करायचं अशा प्रकारे इथं. आणि तुम्हाला इथं असे वगैरे लाईट लावू शकता. ओके ओके बघू शकता ते आपण इथे बॅनर केलेलं आहे. त्यानंतर तुम्हाला परत इफेक्टमध्ये जायचं आहे. त्यानंतर तुम्हाला SDMI जाऊन तुम्हाला शार्प हे सेटिंग अशा वगैरे मग सेटिंग करून घ्यायची आहे. परत टूल्समध्ये जाऊन तुम्हाला ॲडजस्टमध्ये जाऊन तुम्ही सेटिंग करून घ्या कशा प्रकारे. थोडं अशा प्रकारे हाईट अशा प्रकारे मला सेटिंग करून घ्यायचे पिक्चरमध्ये. नंतर मला राईट साईडवर क्लिक करायचं. ओके आता परत तुम्हाला इफेक्टवर जायचं आहे. तुम्हाला एज अशा प्रकारे शार्पनिंग कमी करायची आहे. नंतर थोडं अशा सॅच्युरेशन देऊन देईन मी थोडं वगैरे. ओके नंतर जो फेड इफेक्ट देऊन द्यायचा वगैरे. ओके बघू शकतो तुम्ही आपण पिक्चरमध्ये अशा वगैरे बॅनर केलेलं आहे.
मित्रांनो, व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा, कारण मी तुम्हाला फुल स्टेप बाय स्टेपमध्ये समजून सांगितलेलं आहे की तुम्ही असं बॅनर पिक्सरमध्ये कशाप्रकारे तयार करू शकता. आणि मी थोडं बॅनर थोडं फास्टमध्ये केलं आहे, कारण व्हिडिओ खूप मोठा होत चाललेला होता, म्हणून मी एकदम फास्टमध्ये केलेला आहे. तुम्ही टाईम देऊन म्हणजे या व्हिडिओ तुम्ही जे बॅनरला टाईम देऊन खूप चांगल्या प्रकारे बॅनर तयार करू शकता पिक्सरमध्ये. सो व्हिडिओला नक्की लाईक करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.